मित्रांनो, मी अमोल, स्वागत आहे तुमचं चॅनलला, माझ्या चॅनलला, इंजिनियर अमोल या चॅनलला. तर आज आपण डिस्कस करणार आहोत की टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र हा आपला विषय आहे, म्हणजे माझा विषय आहे व्हिडिओचा आजचा. आणि आपल्याला कसं ना, 12वीनंतर इंजिनिअरिंगला ब्रँच निवडताना किंवा कॉलेज निवडताना थोडंसं कन्फ्युजन राहते की ही ब्रँच घेऊ की ही ब्रँच घेऊ, याला स्कोप राहील की याला स्कोप राहील, आज स्कोप आहे उद्या स्कोप राहील की नाही, हे सगळे डोक्यात आपला विचार सुरू असतात. तर ब्रँच रिलेटेड मी याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे, बेस्ट इंजिनिअरिंग ब्रँच 2021, तर प्लीज तो बघा, तुम्ही बघितला असेल तो. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो कॉलेजबद्दल आहे. तर मी एक रिसर्च केलेली आहे, ढोबा माणेची रिसर्च केलेली आहे, त्या कॉलेजच्या साईट्स वगैरे असतात, त्याच्यावर माहिती मला मिळालेली आहे. तर ती मी तुमच्यासमोर आज आणायचा प्रयत्न करतो. आणि माझ्या एक रिसर्चनुसार टॉप 5 कॉलेजेस मी निवडलेले आहेत. तर ॲक्च्युली कसं आहे ना, कोणतं कॉलेज वाईट किंवा चांगलं नसतं, तर आपण स्वतःला काय हवं आहे, कोणती ब्रँच हवी आहे किंवा कोणत्या ब्रँचसाठी कोणतं कॉलेज चांगलं आहे, किंवा फी स्ट्रक्चर कुठे कमी आहे कुठे जास्त आहे, आपल्याला फॅसिलिटीज चांगल्या पाहिजे की तिथली फॅकल्टी चांगली पाहिजे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे, हे आपण डिसाईड केलं पाहिजे. ठीक आहे, कोणतं कॉलेज असं चांगलं वाईट नसतं. आणि राहिला प्रश्न पॅकेजेसचा, तर पॅकेजेस तिथे प्लेसमेंट जसं राहतं तर ते थोडं महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं ना, की प्लेसमेंट चांगलं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज जास्त मिळतात. त्यामुळे तुम्ही प्लेसमेंटचा पण थोडा विचार केला पाहिजे की कोणत्या कॉलेजमध्ये, आणि त्यासाठी तुम्ही जर चांगले चांगले कॉलेज निवडले किंवा तुम्हाला जर रँकिंगनुसार मिळाले तर ते फारच चांगलं असतं, काही नाही. तर त्याच बेसिसवर मी एक प्रयत्न केला आहे तुमच्यासाठी 5 कॉलेज आणायचा, आणि 5ही कॉलेज फार चांगले आहेत. थोडाफार इकडे तिकडे पॅकेजचं किंवा नंतर तुम्हाला जे प्लेसमेंट मिळतं त्याच्यात थोडासा डिफरन्स आहे, तर ते तुम्ही बघून घ्या आणि स्वतः थोडी माहिती काढून आणखी. पण माझ्याकडून मी तुम्हाला एक प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आशा करतो की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडेल, आणि तुम्ही डिसिजन घेताना म्हणजे ब्रँच आणि कॉलेज निवडताना याचा हा व्हिडिओ विचारात घ्याल याची मी आशा करतो. ठीक आहे, तर जास्त वेळ वाया न घालवता चला आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर 5th नंबरवर आहे VIT, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे. याचे NIRF रँकिंग आहे 165, ओव्हरऑल रेटिंग आहे 3.9, फॅकल्टी रेटिंग आहे 4.1%. ठीक आहे, इथे टोटल फीज म्हणजे 4 वर्षाची जी फी दिलेली आहे ती आहे 7.2 लॅक्स. म्हणजे 4 वर्षाची जी टोटल फी आहे ती 7,20,000 रुपये आहे पूर्ण टोटलीची. ठीक आहे, ॲज पर सोर्सेस अवेलेबल ऑन इंटरनेट. आणि पॅकेज जे दिलं जातं आफ्टर प्लेसमेंट, ते ॲव्हरेज पॅकेज आहे 4.5 लॅक्स पर ॲनम, आणि हायेस्ट पॅकेज जे अवेलेबल आहे ते आहे 12 लॅक्स पर ॲनम. ठीक आहे, याच्यामध्ये थोडंफार चेंजेस होऊ शकते, हे लास्ट इयरचे फिगर्स आहे ॲव्हरेजचे आणि हायेस्टचे पॅकेजचे. तर ब्रँचेस जे अवेलेबल आहेत ते आहे केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. 4th पोझिशनवर आहे VJTI, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मुंबई. याचे NIRF रँकिंग आहे 71, ओव्हरऑल रेटिंग आहे 4.0, फॅकल्टी रेटिंग आहे 3.6%, प्लेस पर्सेंटेज, तर प्लेस पर्सेंट म्हणजे जे प्लेसमेंट झालेलं आहे त्याचं ॲव्हरेज पर्सेंटेज आहे 95.70%. म्हणजे हे फारच चांगलं आहे मित्रांनो, म्हणजे आउट ऑफ 100, 95 ते 96 म्हणजे 95 to 96 स्टुडंट्सला इथे प्लेसमेंट मिळतं आहे VJTIमध्ये, ॲज पर रेकॉर्ड्स अवेलेबल ऑन इंटरनेट. ठीक आहे, आणि टोटल फीज आहे 4 वर्षाची, ही पण इथे फारच कमी आहे कम्पेरेटिवली अदर कॉलेजेसचे. तर ती आहे 1.92 to 3.24 लॅक्स पूर्ण टोटल फी. ठीक आहे, हे याच्या रेंजमध्ये दिलेलं आहे इथे. आणि पॅकेज अवेलेबल जे होते म्हणजे आफ्टर प्लेसमेंट जे मुलांना किंवा स्टुडंट्सला ते पॅकेज दिलं जातं ते आहे 3.85 लॅक्स पर ॲनम, हे आहे ॲव्हरेज पॅकेज. आणि हायेस्ट पॅकेज दिलं गेलं आहे 5.40 लॅक्स पर ॲनम. ठीक आहे, हे हायेस्ट पॅकेज इथे एक दिलेलं आहे यांनी कॉलेजच्या साईटवर आपण बघितलं तर. आणि ब्रँचेस अवेलेबल आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. आपल्या लिस्टमध्ये 3rd पोझिशनला आहे PICT, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. याचं NIRF रँकिंग आहे 201, ओव्हरऑल रेटिंग आहे 4.0, फॅकल्टी रेटिंग आहे 4.0, प्लेस पर्सेंटेज आहे 85%, जे कम्पेरेटिवली बरं आहे. ठीक आहे, आणि टोटल फीज जी आहे 4 वर्षाची PICTची ती आहे 3.86 लॅक्स पूर्ण 4 वर्षाची फी. आणि पॅकेज जे दिलं जातं इथे म्हणजे आफ्टर प्लेसमेंट जे ॲव्हरेज पॅकेज दिलं जातं ते आहे 4.6 लॅक्स पर ॲनम, आणि हायेस्ट पॅकेज अराउंड ते जातं 17 ते जवळपास 17 17 लॅक्स पर ॲनम.
ठीक आहे. आणि ब्रँचेस इथे ॲक्च्युली पी आय सी टी वेल नोन आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी, म्हणजे आय टीसाठी स्पेशली. तर इथे चार ब्रँचेस अवेलेबल आहेत आपल्याला: कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. सेकंड नंबरवर आहे मित्रांनो व्ही एन आय टी, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्याचं एन आर एफ रँकिंग आहे 27, जे फारच चांगलं आहे. आणि ओव्हरऑल रेटिंग आहे 4.0, फॅकल्टी रेटिंग आहे 3.9%, प्लेस पर्सेंटेज आहे अराउंड 90, म्हणजे 89.50 दिला इथे पर्सेंट प्लेस पर्सेंटेज, तर अराउंड 90% आहे, म्हणजे फार चांगलं आहे. टोटल फीज आहे, चार वर्षाची फीज इथे टोटल दिलेली आहे 5.5 लॅक्स. पॅकेजमध्ये जे आफ्टर प्लेसमेंट जे पॅकेज मिळते मुलांना, स्टुडंट्सला, तर ते आहे ॲव्हरेज पॅकेज दिलं गेलं आहे 6 to 7 लॅक्स पर ॲनम, आणि हायेस्टमध्ये ते जातं अराउंड 22.80 लॅक्स पर ॲनम ॲज पर अवेलेबल सोर्सेस ऑन इंटरनेट. ठीक आहे. आणि ब्रांचेस अवेलेबल आहेत इथे: सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, मेटलर्जी इंजिनिअरिंग आणि मायनिंग इंजिनिअरिंग. ठीक आहे. म्हणजे ब्रँचेस बऱ्यापैकी अवेलेबल आहेत इथे व्ही एन आय टीला. फर्स्ट नंबरला आहे मित्रांनो सी ओ ई पी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. याचं एन आय आर एफ रँकिंग आहे 50, ओव्हरऑल रेटिंग आहे 4.2, जे फारच चांगलं आहे. फॅकल्टी रेटिंग आहे 3.9%, प्लेस पर्सेंटेज जे आहे ते अराउंड 80% येतं, म्हणजे ठीकठाक आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे. आणि टोटल फीज जी आहे इथे ही म्हणजे कमी आहे फी कम्पॅरेटिवली. ती टोटल फीज जी जाते ती जाते चार वर्षाची टोटल फी आहे ती 1.62 to 2.58 लॅक्स त्या रेंजमध्ये दिली आहे ॲज पर अवेलेबल सोर्सेस ऑन इंटरनेट. आणि पॅकेज जे आहे म्हणजे इथून जे पासआउट होतात, म्हणजे सी ओ ई पी म्हणजे पासआउट होतात किंवा ज्यांना प्लेसमेंट मिळतं, पासआउट म्हटल्यापेक्षा प्लेसमेंट मिळतं, त्यांचं ॲव्हरेज पॅकेज जातं 6 to 7 लॅक्स पर ॲनम. आणि हायेस्ट पॅकेज जे आतापर्यंत गेलेलं आहे ते आहे 33.80 लॅक्स पर ॲनम, म्हणजे ही खूपच चांगलं फिगर आहे सध्या. ठीक आहे. आणि ब्रँचेस अवेलेबल आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग. ठीक आहे. तर फर्स्ट नंबरला मी सी यू पीला दिलं आहे मित्रांनो. तर तुम्ही विचार करू शकता की तुम्हाला कुठे कोणतं बेटर वाटेल किंवा याच्यानुसार सिटी वाईज वगैरे. ठीक आहे. बघा मित्रांनो, हे आहेत आपले टॉप 5 कॉलेजेस इन महाराष्ट्र ॲज पर माय ओपिनियन, माझ्या ओपिनियननुसार. आणि थोडंफार तुम्हाला तुमचं ठरवावं लागेल की तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे. प्लेसमेंट महत्त्वाचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे, फॅकल्टी महत्त्वाची आहे, ऑब्व्हियसली जॉब ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांनाच पाहिजे असतात. तर ते पण आपण थोडंसं आपल्या लेवलवर ठरवायचं की आपल्याला कशा प्रकारचं पाहिजे आहे, कोणत्या सिटीमध्ये, कधी कधी सिटीला पण प्रिफरन्स द्यावं लागतं, तर ते एक महत्त्वाचं आहे. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जर माहिती आणखी हवी असेल डिटेलमध्ये तर मला पर्टिक्युलर एक कमेंट टाका किंवा कमेंट तुम्ही देऊ शकता, त्यानुसार मी एक डिटेल व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. याच्यामध्ये मी जास्त घेतलं असतं तर हा व्हिडिओ खूप लांबला असता, त्यामुळे मी टॉप 5 कॉलेजेसला एक फोकस करून त्याच्यात जास्तीत जास्त माहिती गोळा करायचा प्रयत्न केला आहे. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी कुठेतरी हेल्प करेल किंवा मदत करेल डिसिजन घेताना. आणि तुम्ही याबद्दल जे काही तुम्हाला एक डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये मला सांगू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला, इंजिनिअरिंग अमोलने चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.